मुश्रीफ माध्यमांसमोर आलेले आहेत, मात्र त्यांचे सीए अजूनही नॉट रिचेबल आहेत। सीए महेश गुरव ईडीच्या रडारवर आलेले होते आणि शनिवारी कागलमध्ये टाकलेल्या ईडीच्या धाडीनंतर ते नॉट रिचेबल आहेत। गुरव यांचा तपास देखील आता सध्या सुरू करण्यात आलाय। तर मुश्रीफ यांचे सीए अजूनही नॉट रिचेबल आहेत। सीए महेश गुरव ईडीच्या रडारवर आलेले आहेत आणि शनिवारी कागलमध्ये टाकलेल्या धाडीनंतर ते नॉट रिचेबल आहेत। गुरव यांचा तपास सध्या ईडीकडून सुरू करण्यात आला आहे।